गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली येथील वास्तव्य असलेले प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक तथा समाजसेवक डॉक्टर चरणजीत सिंग बलबीर सिंग सलुजा यांना 15 ऑगस्ट रोजी चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे स्वातंत्र्य दिन सोहळ्याचे औचित्य साधून राज्याचे अर्थमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उत्तम जीवन रक्षा राष्ट्रपती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार हा त्यांना गडचिरोली जिल्ह्यात विविध चकमक भूसुरुंग स्फोट रोड ओपनिंग नक्षल शोध मोहीम राबवित असताना पोलीस आणि नक्षलमध्ये अनेकदा चकमक घडून आले. त्यामध्ये विविध घटनेत अनेक पोलीस जवान शहीद झाले आणि काही जवान गंभीर जखमी अवस्थेत असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वेळेवर उपचार करून अनेक पोलीस जवानांचे जीव त्यांनी वाचवले आहे. एवढंच नव्हे तर पोलीस प्रशासन तथा सामाजिक संघटनांकडून राबवित असलेल्या विविध आरोग्य शिबिरात ते आपलं सहकार्य दाखवित तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत आणि मोफत उपचार करतात. या सर्व कामांची दखल घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्यांचे सत्कार केले होते. एवढेच नव्हे तर विविध सामाजिक संघटनांकडून त्यांना सन्मान चिन्ह देऊन अनेकदा गौरविण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यात पोलीस जवानांची देवदूत ठरलेल्या डॉक्टर सलुजा यांची खास मुलाखत बघूया. आलापल्ली येथील डॉक्टर सलुजा यांना नुकतेच 15 ऑगस्ट 2019 उत्तम जीवन रक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला. त्यांचा सामाजिक कार्याचा कुठेतरी दखल झाला. आज आपल्यासोबत डॉक्टर सलुजा स्वतः उपस्थित आहेत. आपण यांना विचारूया. सर, मला सांगा, नुकतेच तुम्हाला पालकमंत्रींच्या हस्ते चंद्रपूर येथे जीवन रक्षक पुरस्कार देण्यात आला. सामाजिक कामाचा कुठेतरी दखल झाला असं तुम्हाला वाटते? नक्कीच, कारण आमच्या वैद्यकीय शाळेच्या भागामध्ये आम्ही वैद्यकीय खाजगी विषयावर मलेशियामध्ये अशा प्रकारचा हा पहिल्यांदाच कोणत्या एका डॉक्टरला भेटलेला हा पुरस्कार आहे. आणि ज्या पद्धतीनं गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकदम अति मागास अति दुर्गम आणि आदिवासी असं जिल्ह्याची अशी ओळख असताना अशा जिल्ह्यामध्ये काम करत असताना आणि अशा जिल्ह्यातील एका व्यक्तीला अशा प्रकारचा पुरस्कार मिळणं एक भाग्याची आणि एक खरोखर उत्साह आणि एक लोकांमध्ये एक नवीन प्रकारचं प्रोत्साहन निर्माण करायचं एक म्हणजे दखल घेतली शासनाच्या खूप चांगला विषय. पोलीस दलात सुद्धा तुम्ही असे महत्त्वाचे कामं केले किंवा जिथे चकमक घडते अशा ठिकाणी आपण स्वतः पोहोचून जवानांचा जे काही ट्रीटमेंट आहे केले, अनेक जवानांचे प्राण वाचवले असं सांगण्यात येते कितपत योग्य आहे किंवा याच्यात काय कसं काय सांगत? ॲक्च्युली हा जो उत्तम जीवनरक्षक पदक मला देण्यात आला राष्ट्रपतीकडे, हा पदक देण्याचं नेमकं कारण तेच आहे की हा जो पदक आहे हा पदक ॲक्च्युली अशा व्यक्तीला दिला जातो ज्यांनी आपला जीव धोक्यात टाकून कोणा दुसऱ्या व्यक्तीचा जीव वाचवलेला आहे. आणि आपण पोलीस हा जो भाग आहे हा नक्षल भाग आहे, या भागामध्ये नेहमीच नक्षल चकमक आणि पोलिसांना नक्षलमध्ये चकमक होत असते. 2008 मी माझ्या जीवनातला पहिला रेस्क्यू ऑपरेशन केला होता पोलीस डिपार्टमेंटसाठी. ज्यावेळेस 2008 कोरीपल्ली फायरिंग झाली, त्या कोरीपल्ली फायरिंगमध्ये आपले 4 जवान मृत्यू म्हणजे शहीद झाले होते आणि उर्वरित 4 ते 5 जवान त्याच्यामध्ये गंभीररित्या जखमी झाले होते. अशा वेळेस मी त्या जंगलामध्ये कोरीपल्लीच्या जंगलामध्ये जाऊन स्पॉटवर त्यांचं ट्रीटमेंट करून त्याच्यामध्ये एक नलवाड साहेब पी एस आहेत ज्यांचा जीव असला ते आता पुण्याला आहे, त्यांचं काय आपल्याला इम्प्युटेशन करावं लागतं. त्याच्यानंतर 3-4 अजून जे व्यक्ती होते त्याच्यामध्ये ठाकूर आणि ते पार्टी कमांडरसुद्धा होते. तर त्यांचं त्यावेळेस जे योग्य वेळेस जो आपण त्याला गोल्डन नवास म्हणतो त्यावेळेस जे आपण ट्रीटमेंट देऊ शकलो त्या ट्रीटमेंटमुळे त्या त्या जवानचा जीव असतो. त्याच्यानंतर असं 2011-2013 आणि त्याच्यानंतर 2017 असे 4 ते 5 वेळेस मी आपलं जीव धोक्यात टाकून अतिक्तम बिलकुल चकमक झालेल्या अशा ठिकाणी जाऊन त्या जवानांचा जीव वाचवलेला आहे. या व्यतिरिक्त यासोबत जीवनरक्षा पदक देण्याचा त्याच्यामागचा उद्देश जो होता, आपण मागील 15 वर्षापासून सातत्यानं या अतिदुर्ग भागामध्ये प्रत्येक वर्षाला 3 ते 4 मोठे कॅम्प्स अरेंज करतो. सुरजागड असो, तामरंजा असो, व्यंकटापूर असो, अशा अतिदुर्गम भागामध्ये आपण बाहेरच्या डॉक्टरांसोबत जे स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत त्यांना बोलून आपण स्पेशल कॅम्प अरेंज केले आहे. त्याच्यामध्ये आपण लोकांना मोफत औषधीच्या व्यतिरिक्त चष्मे वाटप असो, त्यांना त्यांच्या कपड्याची व्यवस्था होतो, त्यांची खाण्याची व्यवस्था असो किंवा मच्छरदारीचं वाटप असो, अशा वेगवेगळ्या प्रकारचे खूप सारे उपक्रम आपण याच्यामध्ये आपण सातत्याने केले आहेत. एकूणच सामाजिक क्षेत्रात काम करत असताना आणि पोलीस विभागासोबत नवीन जीवनदान देण्याचे काम डॉक्टर सलुजा यांनी केले आणि त्यांचं कुठेतरी दखल झाला म्हणूनच उत्तम जीवनरक्षक पुरस्कार त्यांना नुकतेच 15 ऑगस्टला प्रदान करण्यात आला.
एकूणच या पुरस्काराने त्यांना नवीन असा ऊर्जा प्राप्त झाली असून सामाजिक क्षेत्रात आणखी नवनवीन कार्य करण्याचं त्यांना नवीन प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. महेश गुंडेटीवार, सर्च टीव्ही.